पावसाळा सुरू झाला की एक मोठी समस्या निर्माण होते, ती म्हणजे कपडे सुकवायचे कसे। 2 दिवस दोरीवर कपडे टाकून सुद्धा कपडे सुकत नाहीत। ओलसर कपडे घरात आणून घडी करून ठेवले की कपड्यांना कुबट वास येतो। कपड्यांना येणारा कुबट वास घालवण्यासाठी आपण उपाय शोधत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नंबर 1, अनेक घरात कपडे रोज धुण्यापेक्षा ते साचवून ठेवले जातात, मग मशीन मध्ये किंवा हाताने एकदम धुतले जातात। पण कपडे साठवून ठेवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कपड्यांना वास येतो, जो कपडे धुतल्यानंतर सुद्धा जात नाही। धुवायचे कपडे बादलीत किंवा टब मध्ये किंवा मशीन मध्ये साठवून ठेवले जातात। धुवायच्या कपड्यांना मोकळी हवा मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना वास येतो। कपड्यांना वास येऊ नये म्हणून धुवायचे कपडे एकत्र साठवून न ठेवता ते वेगवेगळे ठेवावे। हँगरला लटकवून ठेवल्यास त्यांना हवा मिळते आणि कपड्यांना वासही येत नाही। नंबर 2, कपड्यांचा कुबट वास घालवण्यासाठी लिंबाचा उपयोग करा। लिंबामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात। लिंबू कुबट वास आणणाऱ्या बुरशीला तयार होऊन देत नाही। कपड्यांना कुबट वास येऊ नये म्हणून बादलीत पाणी घ्यावं, त्यात लिंबाचा रस घालावा। या पाण्यात कपडे भिजवावेत, 15-20 मिनिटांनंतर कपडे धुवावेत। या उपायानं कपड्यांना कुबट वास येत नाही। नंबर 3, स्वयंपाकात उपयोगी पडणारं व्हिनेगर स्वच्छतेच्या कामासाठीही उपयोगी पडतं। व्हिनेगर मध्येही आम्लधर्मीय गुणधर्म असतात। या गुणधर्मामुळेच दुर्गंध निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतात। कपड्यांना जिथे दुर्गंध येतो त्या ठिकाणी थोडं व्हिनेगर लावावं। थोड्या वेळानं कपडे नेहमीप्रमाणे धुतले की कपड्यांना कुबट वास येत नाही। नंबर 4, बेकिंग सोड्याचा उपयोग करून कपड्यांच्या कुबट वासाची समस्या दूर करता येते। बेकिंग सोड्यामुळे दुर्गंध निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतात। एका बादलीत 1 मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा। या पाण्यात कपडे भिजवून ठेवावेत, नंतर कपडे पाण्यानं धुतल्यामुळे कपड्यांना कुबट वास येत नाही। नंबर 5, धुतलेले कपडे सुकवून घड्या करून जिथे ठेवतो त्या ठिकाणी सिलिकॉन पाऊच ठेवावं, यामुळे कपड्यांना वास येत नाही। नंबर 6, पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे कपडे सुकत नाही, पण सूर्यप्रकाश नसला तरी कपडे हवेशीर ठिकाणी सुकवावेत। हवा नसलेल्या ठिकाणी जर तुम्ही कपडे सुकायला घातले तर कपडे दीर्घकाळ ओलसर राहून कपड्यांना कुबट वास येऊ शकतो। हवा येईल अशा ठिकाणी कपडे सुकवावेत किंवा कपडे पंख्याखाली सुकवावेत। सो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या 6 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पावसाळ्यामध्ये ओल्या कपड्यांमधून कुबट वास अजिबात येणार नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमतसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमतसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।